निबंधन करायचं. त्यांनी तरुण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो, कारण हे निष्ठावंत राष्ट्रवादीचेच आहे. पण त्या राष्ट्रवादीमध्ये एक असं कुत्रं निघालं की त्या कुत्र्यामुळे ह्यांना ही घर सोडावं लागलं. लोक टीका करायचा माझा धंदा ना. घटना बोलल्याशिवाय मला कर्म असा माझा स्वभाव आहे. त्यात एक कुत्र पिसळलेलं निघालं, त्याच्यामुळे ह्यांना हा पक्ष सोडावा लागला आणि दुसरी वाट धरावी लागली. स्वतःचा राजवाडा सोडला आणि मोदीच्या महा बंगल्यात घुसले. पण तिथेही चालला कर्म ना, पुन्हा फिरशी वाड्यावर आपले आलेच राहतो. कारण का आले की भुकणार कुत्र घरच्याच माणसावर चाल करायला लागलं. आता घरचीच माणसं काठी घेऊन उभा राहिली, ही कुत्र बाहेर गेलं. आता पवाराची ताकद ह्या महाराष्ट्रात वाढणार आणि त्याच्या मागे आपल्या जिल्ह्यात महिते पाटलाचीच ताकद वाढणार. ह्या जिल्ह्याला नेताच नाही आणि विकास करायचा असेल तर ह्या जिल्ह्याचा महत्वच करू लागतो. हा पक्ष घातकी पक्ष आहे, एक लक्षात ठेवा. हा घातक दुसऱ्याचा संसार म्हणून स्वतःचा संसार उभा करणारा हा भाजपचा पक्ष आहे. अनेकांचा संसार या भाजपनं मोडलं आणि स्वतःच्या संसाराचा उभा करायचं त्यानं चालू केलेलं आहे. तर ह्या आता ही परिस्थिती अशी झालेली आहे. पहिल्यांदा मोदीला गाडा देशात आणि महाराष्ट्रात 25 ला गाडा, तर देशात चालेल. सुरेंद्रहून बसर राडा, मग ह्याला भाव नाही त्याला भाव नाही म्हणून घरातच बसर राडा असली म्हणून ही निर्णयाची निवडणूक आहे. ही आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. जर ह्यात तुम्हाला सुखाचा दिवस बघायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशिवी ह्या देशाला पर्याय नाही आणि महाराष्ट्राला तर माहीत नाही. परत त्या लोकांना जे पळून गेलेले लोक आहे ना, त्या लोकांना महाराष्ट्रात तोंड द्यायला जागा राहिली नाही पाहिजे. हे काम आपल्याला मिळून सगळ्याला करायचं. फडणवीस तर ह्या महाराष्ट्रात दिसलाच नाही पाहिजे. माणूस बघून सुद्धा ह्या महाराष्ट्रात भेटणार नव्हते, देशात सुद्धा भेटणार. अनेकांचं संसार त्यानं उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या सभेला कुत्र सुद्धा नसते. मोदीच्या सभेला बघा तुम्ही पुढचं मोकळ्यात. अरे थांबा रे, थांबा रे, बसा रे, हे असं चालू झालं. कारण जनता ही वैतागली आता त्यांच्या जनता वैतागलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी एका निश्चयाने एका दिला ना आपण ह्या तुतारीच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आपला पक्ष मशाला आहे, हात आहे आणि तुतारी, ही तीन पक्ष अनेक घटक पक्ष ह्यात आहे. पण मोदींच्या आश्वासनावर आजा भाव जाऊ नका. बहिणीवर बहिणो मैं महिला के आंखों में आंसू नहीं पा सकता. 100 रुपये ज्ञान खरीदेला माया खुश तिथे. कशी भानगड ह्याने केली, गॅस गॅस भर दिला 100 रुपयाला. राखेल काढून घेतलं हे तुमच्या लक्षात कुणाच्या जागणार? ही लक्षात घ्या मी काय बोलतोय. अरे मेलेल्या माणसाला 400 रुपये जीएसटी भरावं लागते ह्या मोदीमुळे. मेलेल्या माणसाला 400 रुपये जीएसटी भरावं लागते ताई. ह्याचा उलगडा मी तुम्हाला करून सांगतो. मोदीनं राखेल गायब केलं आणि 100 रुपयाचा गॅस 1200 वर नेला. डोळ्यातला ठिपका त्याला बघवत नव्हता. 10 वाहिले त्यांचे, 5:30 दिसले हो सिलेंडर आणताना. त्या वेळेला मोदीला का दिसलं? राखेल गायब केलं. आता एखादा माणूस वारला ना, पहिलं 20 रुपये लिटरनं 5 लिटर राखेल मिळत.
शंभर रुपये पाच रुपयाचं राखेल मिळत होत, राखेल गायब केलं आता पाचशे रुपयाचं डिझेल लागत, पाच लिटर कॅन भरून नेताय का नाही, मग शंभर रुपये महागायची वस्तू त्याला पाचशे रुपये द्यावा लागते, म्हणजे चारशे रुपये ही मड्यावर जीएसटी बसली हो, ही जीएसटी बसली आणि राखेल गायब केल्यामुळं ह्यानं आश्वासन काय दिलं, वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देणार, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार, आलं कोणाला 2000 देतय ना 18000 घेत, तुम्ही हिशोब करा प्रत्येक गरीबातला गरीब शेतकरी असू द्या वर्षाला 1 लाख तरी खर्च करतोय आणि त्याला 18% 18000 आपली जीएसटी जाते आणि हा सरकार वर्षाला आपल्याला 6000 देतोय, आपलं 12000 आणतोय, काय चुकतंय का माझ, बरोबर आहे, बरोबर आहे का, मग ह्या मोदीनं राखेल बंद केल्यामुळं रोजगार तर दिलाच नाही आणि अनेकांचा रोजगार काढून घेतला, ह्या राखेलवर चालणारी कितीतरी यंत्रणा होती, स्टोववाले बंद पडले, बर्नरवाली बंद पडली, स्मिथबत्त्या बंद पडल्या, स्टोववाले सगळं, वायसरवाला बंद पडला, बर्नरवाला बंद पडला, अनेकाचे कारखाने बंद पडला, अनेकाचा संसार उद्ध्वस्त या मोदीनं केला, तर ह्या मोदीला त्याची जागा ह्या वेळेस दाखवल्याशिवाय पण मतदारांनी राहायचं नाही आणि मी एकच त्या मोहिते पाटलांना मी एक ही विनंती करतो की आमच्या गावातून कमीत कमी 80% मतदार होणार, त्या गावाबद्दल शंकाच बाळगायची नाही आणि 100% आमच्या ह्या गावातून 80% तरी मतदान हे तुतारीला आणि देऊन त्यांचा या ठिकाणी विजय निश्चित घोषित करतो, एवढं बोलून मी माझे 2 शब्द। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर, इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल, सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा, सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री, सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर, मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड पंढरपूर।